छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कुस्ती स्पर्धेत चांदीची गदा मिळवणाऱ्या पैलवान किरण नलावडे याचा भगवा आखाडा गवळी तालीम संघ आणि पैलवान मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम घेण्यात येत असून हा उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर शहर आणि परिसरातही मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येत असून 600 मंडळांनी या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. शिवजयंतीनिमित्त शिंदे चौकातील डाळिंबी आड इथं छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पुण्याच्या गोकुळ वस्ता तालमीच्या किरण नलावडे या पैलवानानं पहिला क्रमांक पटकावला असून छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पैलवान किरण नलावडे याला छत्रपती केसरी किताबासह चांदीची गदा आणि 21,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं. या निमित्तानं राजवाडे चौकातील भगवा आखाडा गवळी तालीम संघ आणि पैलवान मित्र परिवाराच्या वतीनं पैलवान किरण नलावडे याचा पत्रकार सुरेश बहिरवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उत्सवाध्यक्ष समर्थ कदम, गोपी घोडके, अमर दुधाळ, राजू कदम, प्रकाश घोडके, बाळू कदम, अजय माने, विठ्ठल कदम, सोहम भास्कर यांची उपस्थिती होती.